नमस्कार, मी डॉक्टर सुधीर अनंत काटे। आजचा विषय आहे सावली। सावलीसाठी प्रकाश उजेड पाहिजेच। सावली म्हटलं की आधी झाडाखालची सावली आठवते। तिथला छान प्रसन्न असा गारवा जाणवतो। झुळूक अंगावरून फिरते आणि आपण त्या सावलीत उभे आहोत असं चित्र डोळ्यासमोर आणलं की एकदम झकास वाटतं। इतर झाडांचीही कमी जास्त सावली असतेच। ती निसर्गाने आपल्यावर केलेली खूप मोठी कृपा आहे, कारण सूर्याची सृष्टीला नितांत गरज आणि आवश्यकता आहे। त्याशिवाय सृष्टीला अर्थच राहणार नाही। किरणांमुळे उष्णता आणि उष्णतेला सहन करण्याची ताकद पानांमध्ये आहे। त्या पानांना झाडांना जगण्यासाठी अन्न निर्माण करण्याची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया सुरू होते आणि मानव, जनावरं, पक्षी, कीटक, सूक्ष्म सजीवांना सावली मिळते। त्या सावलीत हे सारे समाधानाने विसावतात। त्यामुळे सावली हा शब्द म्हटला की जी झाडांची सावली लक्षात येते तिच्याबद्दल आपण दिवसभर कृतज्ञ राहिलंच पाहिजे। दिव्याखाली अंधार ही म्हण तुम्हाला माहीतच आहे आणि तसं दिसतंही, पण ती खाली अंधार असतोच की तीही सावलीच। ट्रेकिंगला जाणारे, चालण्याचा उपक्रम करणारे, चालत वारी करणारे, फिरण्याची आवड असणारे, असे उपक्रम करणाऱ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। त्यांना तर झाडाच्या सावलीची नितांत आवश्यकता असते। मिळेल न मिळेल हे तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतं। कंदील जुन्या पिढीला माहिती, पण ती गॅसचा दिवाही ज्यांना आठवत असेल त्यांच्या लक्षात येईल की दिव्याखाली अंधार ही म्हण किती योग्य आहे ते। अंधार म्हणजे सावली असं म्हणू शकतो। झाडांची सावली आपल्याला माहिती, तसेच इमारती, डोंगर, भिंतींची सावली अशा सावल्या अनेकांनी अनुभवल्या असतीलच। टोपी घालणे, कधीकधी उन्हात छत्री घेणे हा ही सावली मिळवण्याचा प्रकार उन्हाळ्यात नेहमीच आढळतो। सावलीत वाढवली जाणारी रोपं, फुलं, फळं हरितगृहात पाहायला मिळतातच। काही काही घरांमध्ये सुद्धा सावलीमध्ये रोपं ठेवलेली असतात। ते एक छान शेतीसंबंधित शास्त्र मानवाला वरदानच आहे बरं का। दिवसा आपण जरी सूर्याच्या लखलखीत प्रकाशाचा आनंद घेत असतो तरी पृथ्वीच्या अर्ध्या गोलार्धात अंधार म्हणजे सावलीच असते। चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडत असते आणि सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राची पृथ्वीवर। प्रकाशात अडथळा आला की सावली पडणार हे निश्चित। प्रकाशाच्या उगमस्थानानुसार, त्याच्या स्थितीनुसार सावलीचा आकार बदलत असतो। सूर्योदयाला एखाद्या खांबाची सावली लांब पडते, तर माध्यान्नीला खांबाच्या पायाशी, आणि सूर्यास्तापर्यंत सूर्य जसजसा उतरत जाईल तसतशी सावली पूर्व दिशेला लांब लांब होत जाते। सूर्याच्या प्रकाशात पृथ्वी आल्याने विरुद्ध दिशेला अवकाशात पडणारी सावली तर लक्षावधी मैलांची असते। 24 तास सूर्य असणारी काही स्थानं पृथ्वीवर आहेत, तेथे सूर्यप्रकाश 24 तास, त्यामुळे निर्माण होणाऱ्या सावल्याही 24 तास असतात। त्याविरुद्ध काही ठिकाणी 24 तास अंधार असतो। सूर्य उगवला तरी तिथे बऱ्यापैकी काळोखच असतो, सूर्यकिरणं पोहोचूच शकत नाहीत। लहानपणी आईबाबांबरोबर कुठे जायची वेळ आली तर सूर्यकिरणांपासून बचाव होण्यासाठी आईबाबांच्या मागे लपलेल्याची आठवण किंवा आईचा पदर डोक्यावर घेऊन सावली मिळवण्याची तुम्हालाही आठवण असावी। कल्पवृक्षाची उपमा अनेक व्यक्तींना दिली जाते। आदराने त्या व्यक्तींची महती सांगताना त्यांच्या मायेच्या सावलीखाली कसे मोठे झालो असं अभिमानाने सांगणारी थोर मंडळी आहेत। कृपाछत्र, मदत, अत्यंत कठीण परिस्थितीत झालेला सांभाळ सावलीच्या रूपाने व्यक्त केला जातो। आईवडिलांची सावली तर प्रत्येक सजीवाला आयुष्यभराची देणगीच असते। सावली म्हटलं की झाडांची, हे सुरुवातीला मी सांगितलं, त्या झाडांना वाचवण्याचा, वाढवण्याचा, भेटवस्तूच्या स्वरूपात वाटण्याचा उपक्रम
कर्तव्य प्रत्येकाने करणं अत्यावश्यक आहे पुढील सजीव पिढींना सावलीसाठी। काळ्याकुट्ट ढगांची सावली खूप सुखावते ना, रिमझिम धारांची विचारांची आठवण झाली ना, पावसाळा खुणातोय ना, त्या ढगांच्यातील पाण्यासाठी त्या आभाळून आलेल्या सावलीसाठी अकारण वृक्षतोड थांबवून खूप खूप झाडं जोपासली पाहिजेत। असे वृक्ष संवर्धनासाठी काम करणाऱ्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि शतशः नमस्कार। चारोळी रंग आवाज खाद्यांचे वैविध्य, रंग आवाज खाद्यांचे वैविध्य दिसते असतेच की सर्व पक्षात, रंग आवाज खाद्यांचे वैविध्य दिसते असतेच की सर्व पक्षात, बाकी पक्षांचं माहीत नाही, बाकी पक्षांचं माहीत नाही, पण कावळ्याला जास्त भाव पितृपक्षात, बाकी पक्षांचं माहीत नाही पण कावळ्याला जास्त भाव पितृपक्षात, रंग आवाज खाद्यांचे वैविध्य दिसते असतेच की सर्व पक्षात, बाकी पक्षांचं माहीत नाही पण कावळ्याला जास्त भाव पितृपक्षात।